वैष्णवी, आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया काही विशेष घडामोडींवर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भगवा तलाव येथील जगातील पहिले स्मारक असलेल्या पुनराकृती पुतळ्याला वंदन करून साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार करून दिव्याची रोषणाई करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. परीक्षकाद्वारे निवडण्यात आलेल्या विजय स्पर्धकांचे मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमाला नगरसेवक जयवंतजी भोईर साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली गेली. सदर कार्यक्रमाला युवासेना ठाणे ग्रामीण चिटणीस स्नेहा जाधव, युवासेना विधानसभा अधिकारी अभिजित बोले, युवासेना उपजिल्हाधिकारी भूषण यशवंतराव, कल्याण पूर्व शहर अधिकारी वैष्णवी सोनावणे, कल्याण पूर्व शहर चिटणीस जागृती पिंगळे, धनराज पाटील, युवासेना उपशहर अधिकारी उदय रकिबे, रत्नेश महाडिक, तेजस देवकाते, युवासेना विभाग अधिकारी प्रियंका पिंगळे, युवासेना शाखा अधिकारी रोशनी पिंगळे, माजी नगरसेवक सुनील वायने, विजय काटकर, शाखा अधिकारी प्रमोद सोनावणे, आपली फेसबुक टीम सदस्य दिनेश शिंदे, प्रतीक चौधरी, वंडर कारभारी उपस्थित होते. तसेच शहर चिटणीस स्वाती पाटील यांनी विशेष सहभाग आणि सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवासेना यांचे विशेष परिश्रम लाभले गेले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.